तलाठी भरती व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची उदाहरणे या व्हिडिओत दिलेली आहेत. समभुज चौकोनाची परिमिती किती? पहा, समभुज चौकोनाची परिमिती, समभुज चौकोनाची परिमिती, समभुज चौकोनाची परिमिती बरोबर चारही बाजूंची काय? चारही चार बाजूंची बेरीज. समभुज चौकोनाची परिमिती म्हणजे काय? चार बाजूंची बेरीज. म्हणून पहा किती बाजू आहे, किती बाजू आहे? 10 सेंटीमीटर. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर किती येईल? 40 सेंटीमीटर. म्हणजेच काय? समभुज चौकोनाची परिमिती किती येईल? 40 सेंटीमीटर. पुढं पहा मुलांना दिलेलं गणित की काय, एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परीघ किती? व्यास किती दिलेला आहे? 14. म्हणून त्याची त्रिज्या किती होईल? त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल? 7. मग आपल्याला एक लक्षात ठेवलं, काय विचारलंय? वर्तुळाचा परीघ. म्हणून वर्तुळाचा परीघ बरोबर काय येतं सूत्र? 2πr. वर्तुळाचा परीघाचं सूत्र काय? 2πr. म्हणून गणित सोडवा, 2 × 22 × 7 × r म्हणजे त्रिज्या किती आहे? 7 × 7 = 22 × 44 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 4. चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू. पहा मुलांनो, 5 चा घन बरोबर किती? म्हणून 5 चा घन म्हणजे 5 × 5 × 5, 5 × 5 = 25, 25 × 5 = 106 आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 1. पुन्हा जे दिलेलं गणित आहे पहा की चार भावांच्या वयांची बेरीज किती वर्ष आहे? 10 वर्ष. चार भावांच्या वयांची सरासरी 10 वर्ष असून त्यापैकी 3 भावांची वय 6 वर्ष 8 वर्ष 12 वर्ष असल्यास चौथ्या भावाचे वय किती? मग पहा, म्हणून आपण एक काम करू, चार भावांचे वय बरोबर काय, त्यांची सरासरी किती आहे? 10 वर्ष. म्हणून चार भावांचं वय किती असेल? 10 × 4 = 40 वर्ष. हे तर समजलं, चार भावांचं वय 40 वर्ष. आता 3 भावांचे वय दिलेलं आहे पहा यामध्ये. 3 भावांचे वय किती आहे? 6 + 8 + 12. 6 + 8 + 12. मग पहा, 8 × 6 = 14. 14 × 12 किती येतं? 14 × 12 किती येतं? 14 × 12 बघा, 6 × 12 = 20. 20 × 6 = 26 वर्ष. म्हणजे 3 भावांचं वय किती आहे? 26 वर्ष. मग चौथ्या भावाचे वय बरोबर 40 + 26 = किती असेल? 14 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. पुन्हा एक गणित दिलेलं आहे पहा मुलांना याच परीक्षेमध्ये की 5000 रुपये मुदलाचे 10 × 10 = 10 दराने 3 वर्षात सरळ व्याज किती होईल? बघा या गणितामध्ये काय दिले, मुद्दल दिली किती आहे? 5000 रुपये. दर दिलाय, व्याजाचा दर किती आहे? 10. आणि कालावधी दिलाय किती? 3 वर्ष. म्हणून सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर m × d × k² × 100 म्हणजे मुद्दल गुणले दर गुणले कालावधी बरोबर 100. यालाच आपण क द म असं म्हटलं तरी चालतं. म्हणून मुद्दल किती आहे? 5000 × 10000 × 3 वर्ष, छेदस्थानी किती? 100. हे 2 0 केले. मग पहा, 50 × 10 = 500 × 3 = किती येतं? 1500 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. चला तर मुलांवर %20 सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18000 रुपयास विकला तर संगणकाची छापील किंमत किती? छापील किंमत माहीत आहे का? समजा आपण समजलं, छापील किंमत जर 100 रुपये असेल तर सूट किती दिली? 10%. म्हणजे विक्रीची किंमत किती असेल? 90 रुपये. म्हणजे विक्रीची किंमत किती असणार आहे? 90 रुपये. मग पहा, त्याने केवढ्याला विकलाय तो संगणक?
18,000 रुपयाला. म्हणजे त्याची छपील किंमत ही 18,000 पेक्षा कमी असेल का जास्त असेल? निश्चित काय असेल? जास्त असेल. म्हणून छपील किंमत बरोबर 100 रुपयाची वस्तू केवढ्याला विकली? सूट देऊन 90 रुपयाला. गुणुले विक्रीची किंमत किती रुपयाला विकली? 18,000 रुपयाला. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 9 2 18 ही तर 2 शून्य झाले. म्हणून 100 गुणुले 200 बरोबर 20,000 रुपये ही त्या वस्तूची किंवा त्या संगणकाची काय असेल? छापील किंमत. म्हणून या ठिकाणी पर्याय किती येतो? 1. आता पुन्हा पुढचं दुसरं गणित दिलेलं आहे पहा. गणितामध्ये दीपकरावाने दलालामार्फत 1 बैलजोडी विकली. दलालामार्फत 1 बैलजोडी विकली. बैलजोडीची किंमत किती आहे? 80,000 रुपयाला ठरली. तर दलाली 5% द्यावी लागली. तर बैलजोडी विकून दीपकरावांना किती रुपये मिळाले? मग पहा केवढ्याला विकली, किती रुपये मिळाले आपल्याला विचारले. म्हणून दलाली किती दिली? 5%. किती रुपयावरती दलाली दिलेली आहे? 80,000 रुपयावर एवढी दलाली दिलेली आहे. म्हणजे पहा दलाली बरोबर किती? 5%. 100 आला 5 तर 80,000वर किती दलाली दिली? 80,000वर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 गुणोले 800 बरोबर 8 5 40 म्हणजे 4,000 रुपये त्याला काय करावं लागली? बैल विकल्याबद्दल दलाली द्यावी लागली. मग दीपकरावांना मिळणारी रक्कम म्हणजे दीपकरावांना मिळालेली रक्कम बैलजोडी विकून मिळालेली रक्कम बरोबर किती? 80,000 वजा 4,000 बरोबर किती मिळाले दीपकरावांना? 80,000 मधून 4 वजा करा किती आले? 76,000 रुपये. म्हणजे बैलजोडी विकून दीपकरावांना 76,000 रुपये मिळाले. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 2. चला तर मुलांना पुढील व्हिडिओ बघू. एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर आहे, तर कर्णाची लांबी किती? म्हणून कर्णाची लांबी बरोबर काय करावं लागेल? आपण पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. या ठिकाणी दोन्ही पाय आणि उंची म्हणजेच काय ह्या दिलेल्या आहेत, 1 आणि 2 बाजू आहेत. म्हणून कर्ण वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. म्हणून कर्ण वर्ग बरोबर काय येईल? 09 आणि 4 चा वर्ग किती? 16. 4 चा वर्ग किती येईल? 16. म्हणून कर्ण वर्ग बरोबर 25. म्हणून कर्ण बरोबर वर्गमुळात 25. म्हणून कर्ण बरोबर किती आली? 5. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 4. याच पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. परंतु एक ट्रिक ह्याच्यामध्ये आहे की मी चौकोनामध्ये देतोय 3 4 5 या गुणोत्तरामध्ये असणारं सर्व पायथागोरस चतुर्कोटांनुसार ही आपल्याला गणित सोडवता येतात. त्यानंतर एक पुढे गणित दिलेलं आहे पहा की काय. 5 चा चौथा घातांक भागिले 2 चा भागिले 5 चा दुसरा घातांक. तर 5 चा चौथा म्हणजे काय? 5 गुणोले 5 गुणोले 5 गुणोले 5 भागिले 5 चा कितवा दुसरा घातांक. 5 गुणोले 5 ह्यांचा भागाकार केला, हा 0, हा 5 गेला, हा 5 गेला, हा 5 गेला, हा 5 गेला. 5 गुणोले 5 शिल्लक राहिलं. 5 5 25 म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 2. पुन्हा पहा इथे एक गणित दिलेलं आहे. 4 चा वर्ग दिलेला आहे म्हणजे 4 वजा 4 गुणोले वजा 4 यांचा गुणाकार करा. 4 इंचोक किती येतो? 16. 2 ऋण संख्याचा गुणाकार हा धन संख्या येतो. म्हणून याचं उत्तर येतं 16. पर्याय क्रमांक 1. आता ह्याच्यात एक दुसरं गणित दिलंय. 144 चे वर्गमूळ काढा. ह्या 144 चं वर्गमूळ काढत असताना की एक पहा याचं आपल्याला अवयव पद्धतीनं देखील वर्गमूळ काढता येतं. कशा पद्धतीनं? 2 7 14 2 2 4 बरोबर 2 3 6 2 6 36 पुन्हा 2 1 2 2 8 16 2 9
18, 3 × 3 = 3 अशाही पद्धतीने आपल्याला याचं वर्गमूळ काढण्यात येतं. तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय या दोन्हीबद्दल एक, या दोन्हीबद्दल एक, या दोन्हीबद्दल एक, म्हणून 2 × 2 × 3 यांचा गुणाकार करा. 2 × 2 = 4, 4 × 3 = 12 म्हणजे 144 वर्गमूळ किती येतं? 12. मुलांना आपल्याला वर्गमूळ जर पाठ असतील तर अशा पद्धतीनं सोडवण्याची गरज नाही. तुम्हाला समजण्यासाठी ही मी पद्धत सोडवून दिलेली आहे. चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे व उंची 20 सेंटीमीटर आहे, तर तिचे घनफळ किती? वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच हे सूत्र आहे. मग याच्यामध्ये दिलेला पाय किती आहे? 22/7 गुणले त्रिज्या किती आहे? 14 × 14 × उंची किती आहे? 20. याला भाग घालू. अभे 7 × 1 = 7, 7 × 2 = 14 म्हणून 44 × 14 × 20. मग यांचा गुणाकार करा. 44 × 280 या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर 12320 हा गुणाकार येतो सेंटीमीटर. काय? घन सेंटीमीटर. म्हणून 12320 ह्या वृत्तचितीचं घनफळ येतं. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. त्यानंतर एक पुढील गणित दिलेलं आहे. बघा की काय गणित, पहा गणित काय दिलेलं आहे. वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार ते खड्डे खोदण्यास किती दिवस लागतील? म्हणजे 36 कामगारांना. मग पहा खड्डे किती आहेत? 1800. एक कामगार एका दिवसात किती खड्डे खोदतोय? 5. आपल्याला काय विचारलंय? एका दिवसात 5 खड्डे खोदतोय, तर आपल्याला हे 36 कामगार किती दिवसात खोदतील? म्हणून 1800 × 36 × 5, कारण का 36 मजूर आहेत. एका दिवसात किती खड्डे खोदतात ते? 5, 36 नाही, एक मजूर एका दिवसामध्ये 5 खड्डे खोदत आहेत. याला अतिसंक्षेप द्या. 18 × 1 = 18, 18 × 1 = 18, 18 × 2 = 36 बरोबर आहे. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 म्हणजे 20/2. 2 × 1 = 0 = 10 म्हणून ते 36 मजूर किती? 36 मजूर 10 दिवसामध्ये किती खोदे खोदतील? 1800 खड्डे. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 4. चला तर मुलांना पुढील व्हिडिओ. प्रशांत, सुशांत, प्रवीण, संजय यांनी प्रत्येकी 2, 4, 6, 8 लाख रुपये गुंतवणूक करून भागीदारीत व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना अनुक्रमे रक्कम 4 लाख रुपये काय झाला? नफा झाला. तर त्यापैकी संजयला किती रुपये नफा झाला? संजयने किती गुंतवलेत? 8 लाख रुपये. मग आपण पहा गुंतवलेली जी रक्कम आहे ह्या रकमेचा विचार करू. एकूण भाग किती गुंतवलेले? भाग म्हणून एकूण भाग किती गुंतवलेले आहेत? पहा किती? 2, 4, 6 आणि 8 = 20 भाग गुंतवणूक केलेले आहे. किती भाग गुंतवणूक केलेले आहे? 20 भाग. मग नफा किती झालाय? नफा किती झालाय? पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 4 लक्ष नफा झालेला आहे. म्हणून एका भागाला किती नफा मिळेल? एका भागाला मिळणारा नफा बरोबर 4 लाख. किती? 4 लाख / 20 भाग. हा 0 गेला, हा 0 गेला, 2 × 4 म्हणून एका भागाला नफा किती मिळालाय? 20,000 रुपये. हे समजलं. मग संजयनं किती भाग गुंतवणूक केली? 8 भाग. म्हणून संजयचा नफा बरोबर त्यानं किती भाग गुंतवणूक केली? 8 भाग. एका भागाला किती नफा आहे? 20,000. म्हणून 8 × 2 = 16 म्हणून 1,60,000 रुपये नफा हा कुणाला मिळाला? संजयला मिळाला. म्हणून पर्याय क्रमांक किती? 4. जर ह्या गणितामध्ये प्रशांतला किती रुपये नफा मिळाला?
प्रशांतला किती रुपये नफा मिळाला म्हणलं असतं, तर आपण काय केलं असतं, प्रशांतनं गुंतवलेले भाग किती आहेत, 2 2 भागिले 20 बरोबर, त्याला किती नफा मिळाला असता, 40,000. परंतु या गणितात संजयला विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, 4. आता पहा पुढे एक गणित दिलेलं आहे की काय, क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या किती आहे, 49 मीटर आहे, तर मैदानाचा परिघ किती. म्हणून परिघ बरोबर कंसात मैदानाचा परिघ बरोबर, परिघाचं सूत्र काय, मैदान कसलं आहे, गोल आहे, वर्तुळाकार आहे, म्हणून परिघाचं सूत्र काय आहे, 2πr. म्हणून 22 2 × 22 = 7 किती त्रिज्या आहे, 49 7 × 7 = 49. म्हणून काय येतं, 44 × 7 7 6 28 7 6 28 आणि हात चालले 2 30 308 मीटर. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, 4. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहू. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.